हरिओम, माझं नाव भगवान शिवन तुकाराम पाटील, उपासना केंद्र पिसात्री, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मला एक आलेला अनुभव सांगतो। मी 2005 साली बापूंच्याकडे आलो। बापूंच्या याच्या अगोदर आमची परिस्थिती ऑल गावामध्ये, आमचं घर गावान पूर्ण वाळीत टाकलं। वाळीत म्हणजे आमची आई जर एखाद्या पाणी भराय गेली बोरला, तर तिथं साईडल्या आजूबाजूला पासाबाया असायच्यात, पण कोणी तिला उचलू लागायचं नाही। पण आई आमची एवढी खंबीर की स्वतः डोपर लावून गंज उचलून घ्यायची, पर्याय नाही। कारण गावानं पूर्ण वाळ टाकलं होतं की ह्या घराला कोणीही मदत करायची नाही। आणि ज्यावेळेला 2005 ला हीच परिस्थिती की आमच्याकडला कोणी बसना, पण आम्हाला उपासना सुरू करायची होती काय करून। आम्ही 3-4 वेळा मिटिंग बोलवली, मिटिंगला कोणी यायला तर होईना। शेवटी 5-6 कार्यकर्ते आले, मिटिंग एक झाली, त्यानंतर बापूंची उपास सुरू झाली। त्यानंतर बघा, बापूंची उपासना सुरू व्हायच्या अगोदर आमच्या घरामध्ये आमच्या आईवडिलांनी वाटक्यामध्ये भात शिजून खाल्लेला आम्ही बघितला आहे। म्हणजे आम्ही खाल्लाय की तिने खाल्लेलं नाही, आम्ही खाला। मग एवढी परिस्थिती की साधारण गावाला कुठं जाय असेल तर 5 रुपये खिशात नसायचेत, चालत जायला लागायचं। आणि ज्यावेळेला बापूंची उपास सुरू झाली आणि अशी अनेक चक्र फिरत गेली, प्रत्येक जो गाव पूर्णपणे आमच्या विभक्त म्हणजे विरुद्ध होता, 75% गाव आम्हाला गावामध्ये घेतलंच गेलं। आणि घेतलंच नाही तर त्या गावाचं नेतृत्व आम्ही करायला लागलो पूर्णपणे। म्हणजे त्या विलक्षण लागली म्हणा, त्यामध्ये आम्हाला सदस्यपद मिळालं। आणि ह्या संपूर्ण गोष्टी ह्या बापू आपोआप बदलत गेला। आणि आर्थिक परिस्थिती आमची एवढी ढासळली होती की आमच्या आयुष्यात म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आम्ही एक फार सुद्धा खरेदी करीन, 2-व्हीलर खरेदी करीन, असं आमच्या स्वप्नात पण वाटलं होतं। पण 2007 नंतर 2 वर्षामध्ये 2-व्हीलर गाडी, त्यानंतर ट्रॅक्टर, त्यानंतर लहान ट्रॅक्टर, त्यानंतर जीप गाडी, मार्शल, त्यानंतर ट्रक, त्यानंतर आता मोठा ट्रॅक्टर, ह्या पद्धतीनं आम्ही जेवढे आमच्या स्वप्नात वाढणं होते तेवढे ह्या सद्गुरूजी बापूच्या कृपेमुळे मिळालीत। आणि आता ह्या गावामध्ये तर नाही तर ऑल ह्या भागामध्ये संपूर्ण आमचं ह्या बापू कृपेनंच नाव निघतं आहे की शून्यातनं वर आलेली माणसं आम्ही, आणि ह्या सद्गुरू कृपेमुळेच आम्ही ठामपण शकतो। हरिओम, श्रीराम अंबद।